दरवर्षी एखादा विषय घेऊन त्यावर चित्रांची मालिका प्रसिद्ध करणारे प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी यावेळी मर्यादा पुरुषोत्तम ही रामायणावरील मालिका आणली आहे. यापूर्वीच्या बुद्ध आणि हत्तीच्या जीवनावरील त्यांच्या चित्राच्या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मर्यादा पुरुषोत्तमलाही तसाच उदंड प्रतिसाद मिळतोय. मुंबईतील जहांगीर कलादालनात सध्या हे प्रदर्शन सुरू आहे. रामायण आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. हे रामायण आपल्या समोर अनेक माध्यमांमधून आलंय आणि येतही असतं. याच रामायणानं प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामतांच्या मनावरही खोलवर कथासंस्कार केला. त्यामुळेच दरवर्षी एक विषय घेऊन तो चित्रांच्या माध्यमातून मांडणाऱ्या कामत यांनी यावेळी मर्यादा पुरुषोत्तम ही रामायणावरील चित्रमालिका आणली. मात्र ही मालिका आणताना राम हा खरोखरच इतिहास पुरुष आहे की कवी कल्पना हा उहापोह कामतांनी केलेला नाही. रामायणात संस्कार सामर्थ्य आहे. ते संस्कार सामर्थ्य त्यांनी चित्रांद्वारे समोर आणलंय. रामायण हे जे आहे हे पुस्तकांपेक्षा संस्कारामध्ये आपल्या भारतात जास्त जिवंत आहे. आणि या रामायणातले जे काही प्रसंग आहेत त्याच्यातले अतिमानवी किंवा चमत्काराचे विषय बाजूला करून ज्याच्यामधून आपण संस्कार घेऊ शकतो असेच मी प्रसंग निवडले. आणि ह्या प्रत्येक चित्रामध्ये जो गर्भित अर्थ आहे संस्काराचा तो कसा प्रस्तुत होईल, तो कसा मला जाणवला आणि तसाच तो बघणाऱ्याच्या रसिकाच्या हृदयात संक्रमित होईल असा विचार करून मी ही मालिका रंगवली. रामायण प्रेम, मैत्री, वचन, दृढता अशा अनेक संस्कार कथांनी समृद्ध आहे. कामतांनी या संस्कारांवरील विषयांनाच प्राधान्य देऊन त्यावर चित्र रेखाटले. चारही भावंडांचे रामचंद्र दर्शन, जनक सूता सीता, अहिल्या उद्धार, भरत मिलाप, कपिसे उरुण हम नाही गुंफिते, बद्री बीजांची तपमाला, भरतराज अशा या चित्रांची गुंफण कामतांनी केली. आपल्या समाजात आज चहूबाजूला रावणालाही लाजवेल अशा दुष्टवृत्ती बळावतायत. त्यांचं निर्मूलन करणारा राम आपल्या मनात पुनर्जागृत व्हावा अशी प्रेरणा देण्याचा प्रयत्न या चित्रमालिकेतून वासुदेव कामतांनी केलाय. झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.